कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नशीब काढलं पोरीनं. ए याला म्हणतात डेस्टिनी, कळलं? दामिनी हे जरा जास्त होतंय. ही वेळ आहे का? हीच तर योग्य वेळ आहे. आलेच मी. दामिनी दामिनी विचारा विचारा प्रश्न विचारा. ए लग्न करूनच आलेत का? अहिल्या देवींची या लग्नाला परवानगी होती का? म्हणजे अहिल्या देवी तुम्हाला प्रॉपर्टीतून बेदखल करणार का? आणि या मुलीने फक्त प्रॉपर्टीसाठीच लग्न केलंय की काय? आदित्य सर लग्न कुठे केलं आणि कोण कोण होतं लग्नाला? ए आदित्य किर्लोस्कर आहे तो, आणि लग्न केलं तर धूम धडाक्यातच करणार. हे असं पळून जाऊन वगैरे ना? म्हणजे हे तुमचं प्रेम प्रकरण कधीपासून सुरू होतं? आणि तुम्ही पळून गेलात मग परत का आलात? म्हणतो लोकांची तोसले नसते बाकी काय. या कटात तुमचे वडील देखील सामील होते. एक एक मिनिट थांबा प्लीज प्लीज बाजूला. मॅडम न्यूज. आई हे थांब जरा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देते. नाही बोलायला काही शिल्लक असतं तर आदित्य किर्लोस्कर असे गप्प राहिले नसते मॅडम. तो गप्प आहे कारण त्याच्यावर किर्लोस्करांचे संस्कार आहेत. आणि त्या संस्कारांना तडा जाईल असं तो कधीही वागणार नाही हा विश्वास आहे मला. आदित्य अभिमान आहे माझा आणि मला विचारल्याशिवाय तो कोणताही निर्णय कधीही घेणार नाही. मी आईला सांगून परूला किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवायला सांगतो. मामा माझा शब्द. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आदित्य कुठे होता? थँक्यू मिस्टर आदित्य किर्लोस्कर, तुमच्यामुळे गेली कित्येक वर्षांपासून ही टोळी आम्हाला पकडायची होती ती सापडली. भावासारखे धावून आला नसता तर काय झालं असतं आमचं, देवच जाणे. धन्यवाद. नाही प्लीज मी काहीच नाही केलं. जे काय झालंय ते मारूमुळे शक्य झालं. हा आहे माझा आदित्य किर्लोस्कर. आज त्याच्यामुळे कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलंय आणि त्यातलीच ही एक मुलगी. त्याचं कौतुक करण्याऐवजी तुम्ही त्याच्यावर आरोप करताय. एक लक्षात ठेवा, किर्लोस्कर कधीही काहीही विसरत नाहीत आणि तुम्हाला बातमी छापायचीच असेल तर खरी बातमी छापा जी आत्ता मी तुम्हाला देईन. दिशा ही आहे दिशा माझी आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून. तू आज तुम्ही पण तुमच्या जागेवर जाऊन उभे राहा. चुकलंच फक्त एवढंच सांगू शकतो पण त्यात हिची काही चूक नाही आहे.
सगळा दोष माझा आहे. मी जर का तिला मारलं नसतं तर ती घर सोडून गेली नसती आणि पुढे हे सगळं झालं नसत. पण मी माझ्या पा थांब, अजून किती वाचवणार आहे मला? कमला असेल नाही तुझ्या पोरीला सारखं सारखं वाचव, पण तू तरी काय करणार? तुझ्या पोटी पोरगीच अशी आली. जंगलाला वनवा लागतो का नाही तवा वल सुख समद चळत. ती आग पुढं काय आहे हे बघतच नाही, चाळून टाकते संप. माझी परिस्थिती बी काही वेगळी नाही, शेवटी बिना आईची पोर आहे ना मी. नाही नाही नाही, मी असं म्हणलं तर माझ्या बाचा अपमान होईल. आणि मी असं म्हणलेलं माझ्या बाला अजिबात आवडणार नाही, कारण मला आई नाही हे त्यानं कधी जाणवूच दिलं नाही. का असं वागला तू? असं करत का कुणी? अरे कुठला बाई एवढं प्रेम करतो? पण माझा बाणा असाच आहे, कायम माझ्या समजा चुका पदरात घेत आला. आई असती तर कानाला धरून चूक सुधरवायला भाग पाडला असत. पण माझ्या बाण त्याच्यातली आई आतच ठेवली. अननिस्ता बाप बनून आयुष्यात येणाऱ्या समद्या वनम्यांपासून आमचं संरक्षण करत राहील. म्हणून मी अशी बेअक्कल बेशिस्त झाली. म्हणून हे समजलं पुढचं घडलं. काल अचानक त्यानं त्याच्यातल्या आईला बाहेर काढलं, मला लय बोलला, मारलं. बा मी लय त्रास दिला ना तुला, मला माफ करशील? एकदाच आबाळासारखा बा आहे माझा, कोरड्या जमिनीवर बी पाणी पाडणारा. माझ्या बाची यात काय बी चूक नाही, मला माफ कर. मालकानी दरवाजा उघडणं इथपर्यंत ठीक आहे, पण आता मालकाचाच ब्लेझर? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.